आपल्या पुरुषार्थ वाढवण्यासाठी मिळणारी ताकद मिळण्याचा जो मार्ग आहे, जी पद्धती आहे, जी यंत्रणा आहे, ती आपल्यापासून कापली जाते. ही कोण कापतो? आपण उपनिषद वाचलं, आपण मातृ वाचलं, विंधानम वाचलं, तर आपल्याला माहिती आहे की महिषासुर आणि रुद्रासुर हे दोन नावं उपनिषदामध्ये वारंवार येतात. मातृवात्सल्य विंधानामध्ये, मातरेश्वर वेदामध्ये महिषासुर आम्हाला समजतो, त्याचं चरित्र समजतं, त्याची उत्पत्ती समजते. पण आम्ही लक्षात घेतलं पाहिजे की महिषासुर हा शब्द कसा बनलेला आहे. महिष अधिक असुर, महिष अधिक असुर म्हणजे महिषासुर. महिषासुर अधिक असुर महिषासुर, बरोबर. पण महिष शब्दाचा अर्थ काय? म इति मंगलम, म इति मंगलम, पूर्ण मंगल म्हणजे म. म बीज हे पूर्ण मांगल्याचं बीज आहे. हकार जेव्हा ह्रस्व इला मिळतो आणि सुरंत पण येतो आणि कुठल्याही चांगल्या गोष्टी जोडल्या जातो, त्याचा अर्थ होतो हिंसा. म्हणजे जे जे म्हणून मंगल आहे, म्हणजे सर्व मंगल आहे, त्या सर्व मंगलाची हिंसा करणारा, सर्व मंगल जे काय आहे त्याची हिंसा करून, हिंसा करणार नाही, हिंसा करून शती षंढत्वम, षंढत्व प्रदान करणारा तो महिषासुर. षंढत्व म्हणजे काय? तर फेल्युअर. जे काम मनुष्यासाठी आवश्यक आहे ते त्याला न करता येणं म्हणजे षंढत्व. मग ते अगदी मनुष्याच्या अभ्यासापासून, त्या मनुष्याच्या कर्तृत्वापासून, मनुष्याच्या व्यवसायापासून, प्रत्येक ठिकाणी षंढत्व हे षंढत्व आहे. म्हणजेच काय? तर महिष शब्दाचा अर्थ काय? तर महिष म्हणजे काय? तर सर्व मंगल जे आहे त्याची हिंसा करून मानवाला षंढत्व प्रदान जो करतो तो महिष आहे, बरोबर. आणि असं महिषत्व जो निर्माण करतो तो राक्षस म्हणजे महिषासुर आहे. म्हणजेच महिष शब्दाचा अर्थ काय? तर महिष शब्दाचा अर्थ सर्व मंगलाचे मंगल आहे. मनुष्यासाठी जे जे म्हणून चांगलं आहे त्याला सुखकारक म्हणून जे आहे त्याची हिंसा करून त्या मनुष्याला षंढत्व देणारा तो महिषासुर. म्हणजेच महिष शब्दाचा अर्थ काय थोडक्यात? तर महिष म्हणजे जे जे अशुभ आहे आणि अनिष्ट आहे. अनिष्ट म्हणजे आपल्यासाठी अहितकारक, वाईट, त्रास देणार. इंग्लिशमध्ये आपण एव्हिल म्हणतो, डेव्हिल नाही, एव्हिल. तर महिष शब्दाचा अर्थ आहे एव्हिल आणि महिषासुर शब्दाचा अर्थ आहे डेव्हिल. एव्हिल डुअर, डुअर ऑफ एव्हिल, एव्हिल आणणारा तो डेव्हिल आहे. आलशामध्ये म्हणजेच हे महिषत्व देणारा तो महिषासुर. महिषत्व म्हणजे काय? तर सर्व मंगलाची हिंसा करून येणारं षंढत्व. म्हणजेच काय? पुरुषार्थ नष्ट. षंढत्व म्हणजे पुरुषार्थ नष्ट, पुरुषार्थाची ताकद नष्ट, पुरुषार्थ करण्याची ताकद नष्ट म्हणजे षंढत्व. हा महिषासुर हे करत असतो आणि कोणाच्या बाबतीत करतो? मंगल शब्दाचा अर्थ लक्षात घ्यायच्या काय काय? शुभ आहे, सुंदर आहे, मधुर आहे, सुखकारक आहे, हितकारक आहे, दुःखनाशक आहे, पवित्र आहे. म्हणजे जे पवित्र मार्गावरून चालू इच्छितात त्यांचा नाश करणं हे त्याचं काम आहे. ज्यांना ज्यांना दुःख नाशन करायचं आहे त्यांच्या जीवनामध्ये दुःख आणणं हे त्याचं काम आहे. जे जे हितकारक आहे, जे हित करू पक्षात साधतात, जे हित साधू पाहतात त्यांना अहित देणं हे ज्याचं काम आहे. ज्यांना सुखकारकता हवी आहे
त्यांची सुख कशी दूर पळतील हे बघण्याचं काम आहे. ज्यांना सौंदर्य हवं आहे त्यांना कुरूपता देणं. हे मी शारीरिक सौंदर्य म्हणत नाही, फक्त लक्ष ठेवा, सौंदर्य सौंदर्य असतं, भावनांचं सौंदर्य असतं. आणि जे शुभ आहे त्याच्यातूनच अशुभ उत्पन्न करणारा, त्या शुभालाच अशुभ बनव. लक्षात येते? म्हणजेच महिष म्हणजे पूर्णपणे जे अशुभ आहे आणि अनिष्ट आहे म्हणजे एविल आहे. महिष शब्दाचा अर्थ काय? तर अशुभ आणि अनिष्ट म्हणजेच एविल, ई व्ही आय एल. आणि डुअर ऑफ एविल इज डेव्हिल. आलोच्यामध्ये तर तो डेव्हिल, ज्या इंग्लिशमध्ये ज्याला डेव्हिल म्हणतात, तो डेव्हिल म्हणजेच महिषासूर, हे आम्हाला कळलं. क्लिअर?